नमस्कार शेतकरी मित्रांनो अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तर नेमकं नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं किती नुकसान झालेलं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान केले आहे बागलान सिन्नर तालुक्यासह त्र्यंबकेश्वर तालुक्यालाही पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली बागलान तालुक्यातील मुंगसे पिंगळवाडे परिसर तसेच सालेर मुल्हेर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली यावेळी विजाचा कडकडाट होता आणि गारा देखील पडल्यामुळे काढणीस आलेल्या उन्हाळ खांद्याचे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे कांद्याच्या शेतात घरांचा थर बसलेला दिसून येत आहे तर अनेक घराच्या आजूबाजूला गारपीट झाल्याने थर साचलेले दिसून येत आहे देवळा तालुक्यात उन्हाळ कांदा मार्केटमध्ये सुरू झाल्यानंतर चांगला दर मिळाल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करत असताना हातातोंडाशी आलेला घास आता अवकाळीने हिरवून नेल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अवकाळीच्या चक्रव्यूहात सापडला आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उड़ाले दिसून आली सिन्नर तालुक्यात दळवी येथे पावसाने जोरदार हजेरी लावली तर त्र्यंबकेश्वरमध्ये आज दुपारी तीन ते साडेतीन या काळात जोरदार पाऊस झाला दिंडोरी तालुक्यात अवकाळीचा धुमाकूळ पावास मिळाला त्यामुळे द्राक्ष उत्पादकाचे धाबे हे दणांनले आहेत तालुक्यात पूर्व व पश्चिम भागात अवकाळी पावसाने सायंकाळी सहा वाजता वादळी वाऱ्यासह सा अर्धा तास हजेरी लावली यामुळे द्राक्ष बागांना मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता हा अंदाज खरा ठरला सायंकाळी पाचच्या सुमारास दिंडोरे तालुक्यात अवकाळी पावसाने चांगला धुमाकूळ घातला या पावसामुळे द्राक्षासह कांदा गहू हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निर्यातक्षम द्राक्षांना सबसिडी बंद केल्याने शेतकऱ्याकडून वीस रुपये कमी भावात व्यापारी व निर्यातदार शेतकऱ्याकडून ते खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे आगामी द्राक्षाला पुढची अपेक्षा डोळ्यासमोर ठेवून कागदात गुंडाळून ठेवले आहे यातच विजाच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अर्धा तास हजेरी लावल्यामुळे द्राक्ष कांदा गहू हरभरा आदी पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे द्राक्षगडांना कागद लावण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला तो खर्चही या पावसामुळे पाण्यात जाणार आहे वादळी पावसाने गव्हाचे पीक आडवे पडले काही ठिकाणी झाले उण म्हणून पडले तर सर्वात जास्त हे कांदा उत्पादक व द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान या अवकाळीमुळे झालेलं आहे नाशिक जिल्हा सोडून इतरही महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी शेतकऱ्यांचं अतोनात असं नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं पावायस मिळालं तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा एडिओशॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा